मित्रांनो, आपलं आयुष्य म्हणजे ऊन पावसाच्या खेळासारखं आहे. आज सर्व काही स्थिर स्थावर असलं म्हणजे ते तसंच कायमस्वरूपी असेल असं नाही. आपल्याला आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक चढ उताराला, आव्हानांना सामोरं जावं लागतं. प्रत्येकाच्या आयुष्यात जसे चांगले तसेच परीक्षा घेणारे प्रतिकूल प्रसंगही येतात. व्यक्तीनुसार ते बदलत जातात, पण येतात जरूर. त्यामुळे कोणाची तीव्रता कमी जास्त करता येत नाही, पण तरी देखील बरेच जण अशा प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडतात आणि नव्यानं आयुष्याची सुरुवात करतात. पुन्हा सर्व मार्गावरती आणतात, ज्याला बाउन्स बॅक ॲबिलिटी असं म्हटलं जातं. पण हे सर्वांना जमतं असं नाही. काही जण अशा परिस्थितीत इतके खचून जातात की त्यांना त्यातून बाहेर कसं पडावं हेही समजत नाही. सर्वच बाजूंनी खच्चीकरण झाल्यासारखं होतं. प्रश्न पडतो की यातून बाहेर पडायचं तरी कसं, कारण बऱ्याचदा अशा काही गोष्टी घडतात, घटना घडतात, प्रसंग घडतात की ज्यामध्ये आपलं बरंच नुकसान झालेलं असतं आणि हे नुकसान बऱ्याच प्रमाणात मानसिक त्रास देणारं ठरतं. कारण गोष्टी होऊन गेलेल्या असतात तरी त्यांच्या आठवणी जात नाहीत. आठवणींच्या रूपातून त्या गोष्टी पुन्हा परत त्रास देतात. काही वेळा कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नसतं, कुठेतरी काहीतरी राहून जात असतं. अशा वेळी यातून कसं बाहेर पडायचं किंवा स्वतःला इमोशनली स्ट्रॉंग कसं करायचं हे समजत नाही. रादर आपण त्यावेळी त्या मानसिकतेत नसतो, त्यामुळे समस्या अजूनच वाढतात. म्हणूनच या समस्या कमी करायच्या असतील, अशा परिस्थितीतून स्वतःला बाहेर काढायचं असेल, तर काही गोष्टी या जाणीवपूर्वक कराव्या लागतात. काही बदल आपल्याला स्वतःतच करावे लागतात. सर्वात पहिले म्हणजे आपल्या विचारांमध्ये बदल करायचा. सर्वात आधी आपल्याला आपले विचार बदलावे लागतात, कारण आपण जे काही अनुभवतो त्याचं मूळ आपल्या विचारांमध्ये आहे. जेव्हा वाईट घटना, प्रसंग, प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते तेव्हा तो त्रास असेल किंवा तो अनुभव आपल्याला इतका मोठा वाटतो, इतका पक्का वाटतो की आता ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे किंवा माझ्यासोबत हे जे काही घडत आहे ते कधी संपणारच नाही, हे असं चालू राहणार असं आपल्याला वाटतं. आता जर असे काही प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये घडत आहेत ज्यातून माझं नुकसान होत आहे ते कधीही भरून निघणार नाही असं आपण समज करून घेतो आणि इथं आपले चांगले विचार करायची क्षमता थांबते. जर इथून पुढं काही चांगलं होणारच नसेल, जर मी यातून बाहेर पडणारच नसेल, तर मी करणार तरी काय? जर परिस्थिती अशीच राहणार असेल तर माझ्या हातात काहीच नाही, अशी माणसाची मानसिकता तयार होते आणि या परिस्थितीतून बाहेर पडायचे मार्ग सुचायचंही बंद होतं, जे आपणच नकारात्मक विचार करून बंद केलेलं असतं. म्हणून सर्वात आधी आपले विचार बदलले पाहिजेत. त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कोणतीही परिस्थिती आहे तशी कधीही टिकत नाही, त्यातून बाहेर पडता येतं. आणि हे जोपर्यंत आपण स्वतःला सांगत नाही तोपर्यंत आपण त्यातून बाहेर पडू शकत नाही. जेव्हा आपण स्वतःला ही गोष्ट पटवून देतो की काही झालं तरी पुन्हा ते नीट होऊ शकतं, त्यातून मार्ग काढता येऊ शकतो, तेव्हा आपण खऱ्या अर्थानं बाहेर पडण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधू लागतो. कारण आपले हे विचार आशा दाखवणारे, सकारात्मकता तसंच वास्तववादी असतात. आणि हे सिद्ध झालंय की सकारात्मक विचार आपल्याला विचार करण्याच्या पुढे जाण्याच्या नवनवीन वाटा उपलब्ध करून देतात. आपण सर्व बाजूंनी विचार करून वागतो, त्यानुसार वेगवेगळे भेद आखतो, ते आजमावून पाहतो. आणि हे तेव्हाच शक्य होतं जेव्हा आपल्याला आपण या सगळ्यातून बाहेर पडू शकतो असा विश्वास असतो. आणि अशा पद्धतीने जेव्हा आपण सकारात्मक, वास्तववादी, थोडक्यात तार्किक विचार करून वागू लागतो ना, तेव्हा आपण पुन्हा मूळ पदावर येतो. आणि जेव्हा आपल्या विचारांमध्ये सुधारणा होते तेव्हा आपण भावनिकदृष्ट्या देखील भक्कम होतो. कारण जसं आधी म्हटलं, आपल्या वर्तनावर, भावनांवरती सर्वात जास्त प्रभाव हा विचारांचा पडत असतो. ते एकदा नीट झाले की पुढच्या गोष्टी नीट होतात. म्हणून काहीही झालं तरी आपल्या हातात जे काही करणं शक्य आहे ते करत राहा. स्वतःवर विश्वास ठेवणं, आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवून त्यांचं व्यवस्थापन करून जर आपण परिस्थिती हाताळली तर आपली समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होते आणि आपण पुन्हा नव्यानं आपल्या आयुष्याची सुरुवात करू लागतो.
तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर कसं पडावं आणि त्यावेळेस भावनिकरित्या भक्कम कसं राहावं याबद्दल काही गोष्टी सांगणारा होता। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।